मुख्यमंत्र्यांनी राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह 22 ऑक्टोबर नंतर कोरोनाचे नियम पाळून खुले करायला परवानगी दिली आहे. यानुसार राज्य सरकारकडून चित्रपट आणि नाट्यगृह खुली करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात या सूचना नेमक्या काय आहेत. नाट्यगृह आणि चित्रपटगृहांसाठी अशी असेल नियमावली. प्रतिबंधित क्षेत्रात नाट्यगृह पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. महसूल, वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या प्रचलित मार्गदर्शक तत्वांनुसार नाट्यगृहांचं नियमन केलं जाईल. स्थानिक कोरोना परिस्थिती विचारात घेऊन जिल्हाधिकारी संबंधित शासकीय यंत्रणांशी विचारविनिमय करून निर्बंधांमध्ये वाढ करू शकतील. सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांनुसार प्रवेशद्वार आणि समुचित ठिकाणी जमिनीवर खुणा आखण्यात याव्यात. नेमलेल्या व्यक्तींना पडदा, पडद्यामागील वस्तू इत्यादी हाताळण्यासाठी परवानगी देण्यात येईल. नाट्य कलाकार आणि कर्मचारी यांनी नियमितपणे त्यांची स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. सर्व देखाव्यांची आणि कलाकारांसाठी असलेल्या कक्षांची दररोज धूम्र फवारणी करण्यात यावी. देखावे, प्रसाधनगृह आणि रंगभूषा कक्ष यांच्या नियमित स्वच्छतेबाबत वेळापत्रक आखावं. स्वच्छतागृहांची वेळेवर स्वच्छता केल्याची खातरजमा करावी. मास्कचा वापर बंधनकारक आहे. सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावं. अतिथींना कलाकारांच्या कक्षात परवानगी दिली जाणार नाही. प्रेक्षागाराबाहेर, सामायिक क्षेत्रांमध्ये आणि प्रतीक्षा कक्षांमध्ये नेहमी किमान 6 फूट इतकं पर्याप्त सुरक्षित अंतर राखावं. गर्दी होऊ नये म्हणून लोकांना अंतर ठेवून रांगेनं बाहेर सोडलं जावं. नाट्यगृहांचा वापर त्यांच्या एकूण आसन क्षमतेच्या 50% अधिक करता येणार नाही. सर्व वातानुकूलित उपकरणांचं तापमान 24 ते 30 अंश सेल्सिअस या मर्यादेत असलं पाहिजे.